छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मालकीची नवी लोटेवाडी येथील जमीन उत्तम खांडेकर यांना देखभालीसाठी देण्यात आली होती. त्यांनी ती जमीन स्वतःच्या व मुलाच्या नावे केली. या प्रकरणी कल्पनाराजे भोसले यांनी सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केलाय. श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या कुटुंबाच्या मालकीची नवी लोटेवाडी इथं जमीन आहे. त्याच्या देखभालीचे काम लोटेवाडी येथील उत्तम खांडेकर यांच्यावर सोपवलं होतं. मात्र कोणतीही जमीन खरेदी विक्रीचे लेखी अधिकार दिले नसताना उत्तम खांडेकर यांनी 14 हेक्टर जमीन अविनाश खांडेकर यांच्या नावे खरेदी दस्ताने दिली. ही जमीन अविनाश यांच्या नावे करण्यासाठी गाव कामगार तलाठ्याशी संगनमत करून खोटी कागदपत्रं उत्तम खांडेकर यांनी तयार केली. या प्रकरणी छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मंगळवेढा रतनचंद शहा बँक व सद्गुरू साखर कारखान्याचे संचालक माजी उपसरपंच उत्तम खांडेकर व अविनाश खांडेकर यांच्यासह अन्य एकावर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केलाय. श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रताप सिंह महाराज भोसले राहणार सातारा यांच्या संस्थांची जमीन जी आहे ते सांगोला तालुक्यात लोटेवाडी या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी उत्तम मारुती खांडेकर लोटेवाडी यांना कुलमुख्त्यार पत्र करून सातारा या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि त्या जमिनीचा कामकाज पाहण्याचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. तर त्या कुलमुख्त्यार पत्राच्या आधारे उत्तम खांडेकर यांनी व त्यांच्या मुलाच्या नावानं त्यांच्या नावानं त्यातली 14 हेक्टर जमीन स्वतःच्या नावे आणि मुलाच्या नावे केलेली आहे. आपलातापर करून खोटे कागदपत्र तयार करून अशा मजकुराची त्यांनी फिर्याद दिलेली आहे. तर त्या फिर्यादीवरून त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं पुरावा गोळा करण्याचं कामकाज चालू आहे. त्या संदर्भानं एक टीम सातारा या ठिकाणी कागदपत्र पुराव्यासाठी काढण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे. एक टीम उत्तम खांडेकर यांना अटक करण्यासाठी एक टीम पाठवण्यात आलेली आहे.